नवीन नाशिक सकल मराठा समाजाच्या वतीने त्रिमूर्ती चौकात साखळी उपोषणाला सुरुवात. मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच आरक्षणासाठी झटणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा मिळावा यासाठी नवीन नाशिक सकल मराठा समाजाच्या वतीने त्रिमूर्ती चौकात साखळी उपोषण करण्यात आले. या उपोषणात सर्व पक्षीय नेते मंडळी सहभागी होते. सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, या प्रकारची घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी नवीन नाशिक सकल मराठा समाजाचे केशव पाटील, बाळासाहेब गीते, विजय पाटील, संजय भांबरे, पवन मटाले, सुनील पाटील, योगेश गांगुर्डे, जय पवार, राम पाटील, पंकज पाटील, प्रीतम भांबरे, हरीश शेवाळे, योगेश अहिरे, योगेश पाटील, भूषण पाटील, गणेश अरिंगळे, दिलीप शेवाळे, शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार डॉक्टर अपूर्व हिरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रकाशजी लोंढे, माजी नगरसेवक डॉक्टर डी जी सूर्यवंशी, तानाजी जायभावे, शिवाजी गांगुर्डे, मुरलीधर भांबरे, विश्राम सोनवणे, रवी पाटील, निलेश ठाकरे, भूषणजी लोंढे, देवेंद्र पाटील, प्रशांत जाधव, संतोष सोनपसारे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवसभरात मराठा आरक्षणाबाबत योग्य तो निर्णय न घेतल्यास आजपासून आंदोलन तीव्र करणार असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यावेळी नवीन नाशिक सकल मराठा समाज यांच्यातर्फे नवीन नाशिक परिसरात चुलीत गेले राजकारण, चुलीत गेले पक्ष, आता मराठा आरक्षण हे एकच लक्ष असे स्लोगन असणारे बॅनर लावण्यात आले असून नवीन नाशिक परिसरात पालकमंत्री, आमदार, खासदार यांना कोणतेही विकास कामं न करण्याचा ठराव करण्यात आला असून त्यांना कोणतेही भूमिपूजन न करण्याचे ठरले आहे. उद्यापासून जोरदार आंदोलन करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.